चांगले चांगले वक्ते आहेत, त्यांनी चांगले सांगितलं आहे. मला आता थोडंसं सामान्य कळली तर मी सांगणार आहे की आपली जे इंजिनिअरिंग म्हणून आपलं चांगलं होतं, आपलं राज्य चांगलं होतं का काही नाही. आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये ही इंजिनिअरिंग मध्ये एक आपल्याला खरंच एक प्रोग म्हणून आलेली आहे. आणि आपली इंजिनिअरिंग मध्ये आणून स्वतःची सत्ता इथं प्रस्थापित करून आपल्याला एक काय केलं आहे त्यांनी. चोर नाही संविधान के सम्मान में ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ. अरे ईवीएम ने क्या किया, देश का सत्यानाश किया. ईवीएम ने क्या किया, देश का सत्यानाश किया. गली गली में शोर है, चुनाव आयोग चोर है, चुनाव आयोग चोर है. चुनाव आयोग चोर नहीं, चोरों का सरदार है. चुनाव आयोग चोर नहीं, चोरों का सरदार है. ईवीएम हटाओ, देश बचाओ. ईवीएम हटाओ, देश बचाओ. वोट हमारा, राज तुम्हारा, कहीं चलेगा कहीं चलेगा. वोट हमारा, राज तुम्हारा, कहीं चलेगा कहीं चलेगा. आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा. मी डॉक्टर पंचशीला मोहोड, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा कार्याध्यक्ष अमरावती. तर आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी एक दिवसाचं धरणं आंदोलन आम्ही करत आहोत. हे धरणं आंदोलन यासाठी आहे की जे ईव्हीएम आहे, ईव्हीएम म्हणजे घोटाळे होत आहे, ते ईव्हीएम बंद झाली पाहिजे आणि पुन्हा पूर्वीची बॅलेट पेपर सिस्टीम आली पाहिजे आणि लोकशाहीचा बचाव झाला पाहिजे, आमचं लोकतंत्र वाचलं पाहिजे, यासाठी हा आमचा धरणं आंदोलन आहे. तर यानंतरचा दुसरा टप्पा जो आमचा आहे तो 16 जानेवारीला आम्ही रॅली काढणार आहोत. त्याच्यानंतर जो आमचा चौथा टप्पा आहे, शेवटचा टप्पा आहे, 31 जानेवारीला दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयावर आम्ही 5 ते 6 लाख लोकांचा संपूर्ण भारतातून मोर्चा नेणार आहोत. तर 8 ऑक्टोबर 2013 रोजी सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमबद्दल एक लँडमार्क जजमेंट दिलेला आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणते की ईव्हीएममुळे फ्री फेअर अँड ट्रान्सफर निवडणुका होऊ शकत नाही आणि त्यामुळे ईव्हीएम मशीनला व्हीपॅट मशीन लावली पाहिजे. परंतु ह्या व्हीपॅट मशीनच्या मधून ज्या चिठ्ठ्या निघतात त्या चिठ्ठ्यांची सरकार गिनती करत नाही, त्याचं ईव्हीएमच्या काउंटिंगसोबत मिलान करत नाही आणि त्यासाठीसुद्धा बीजेपी सरकारनं षडयंत्र केलं. अभिषेक मनुसंघी काँग्रेसचा जो हे आहे, त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल केली की 50% मिलान करण्यात यावं आणि माननीय वॉन मिशन साहेबांनी म्हटलं होतं की 100% मिलान करण्यात यावं ईव्हीएम काउंटिंगचं आणि व्हीपॅटच्या काउंटिंगचं. परंतु ह्या सुप्रीम कोर्टाने काय केलं की ह्या दोन्ही केस एकत्र केल्या, क्लब केल्या आणि असा निकाल दिला की फक्त 1% मिलान करण्यात येईल. त्याच्यामुळे बीजेपीला पुन्हा घोटाळा करण्याला संधी मिळाली आणि आता 2014-2019 बीजेपीने घोटाळा केला, 2004-2009 काँग्रेसने घोटाळा केला, तर यांची मिलीभगत आहे. आजची परिस्थिती अशी आहे की काँग्रेस जाते तर बीजेपी येते, बीजेपी जाते तर काँग्रेस येते, म्हणजे रुलिंगमध्ये पण ब्राह्मण आणि अपोजिशनमध्ये पण ब्राह्मण. त्याचे हे सगळं ईव्हीएममुळे शक्य झालेलं आहे. म्हणून ईव्हीएम बंद करा आणि बॅलेट पेपर पुन्हा आणा अशी आमची मागणी आहे. धन्यवाद.